बघू शकता ही सगळी खोंड आहेत बारकी बारकी, ही सगळी विक्रीसाठी आणली आहेत आणि ही सगळी शेतकऱ्यांची आहेत, व्यापाऱ्यांची नाही आहेत, सगळी शेतकऱ्यांची दावणीची डायरेक्ट विक्रीसाठी आली. तुमचा आहे दादा ह्यो किती महिन्याचा आहे तरी? 10 महिन्याचा. कितीपर्यंत द्यायचा आहे तरी? 40. कुठल्या जातीचा आहे ह्यो? धनगरी खिलारी. बघू शकता मित्रांनो 40 पर्यंत द्यायचं आहे, म्हणजेच की 40, 30, 25, 20 अशा प्रकारच्या रेंज इकडच्या साईडला खोंडांच्या चालू आहेत. पण एकदम जी जातीवंत खोंड असतील त्यांची जरा जास्त किमतीत, पण कमी जास्त होऊ शकतं. बघू शकता. कुठलं गाव दादा तुमचं? अकलूज. अकलूजवरनं आलाय. अकलूजवरनं आले बघू शकता दादा. किती आणलेत वासर? हे तिन्हीच्या तिन्ही तुमचे आहेत का? हे तिन्ही पण वासर. हे काळं किती पण द्यायचं? हे 25. आणि ते पलीकडचं ती गाय आहे का? ती पण विक्रीसाठीच आणली ना? ती कुठली कशातली येते त्याची जात वगैरे? हा कपिला मधली आहे. तर ती कितीपर्यंत द्यायची आता? 70. 7 महिन्याची गाभण गाय ती कपिला 70,000 पर्यंत द्यायची आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो पुसेगावच्या मैदानात. बघू शकता पुसेगावच्या यात्रेनिमित्त इकडच्या साईडला 4 महिन्याचं वासरू आणलं या दादांनी. तर हे पण विक्रीसाठी आणलं आणि घरच्या गायचं आहे. दादा तुमचं नाव सांगा. माळेगाव. माळेगावचे दादा. दादा कितीपर्यंत द्यायचे आपलं वासरू तरी? 15,000. त्यांची इच्छा आहे की 15,000 पर्यंत द्यायचं आहे, पण जर व्यवहाराला बसलं तर काहीतरी कमी जास्त होईल. तर बघू शकता अशा प्रकारे सुंदर असं गोंडस. कुठल्या जातीतले नेमकं हे? काजळी खिल्लार. मित्रांनो काजळी खिल्लार मधले हे बघू शकता वासरू. सुंदर असं देखणं वासरू. दादा तुमचा नंबर सांगा. 91-12-05-37-58. तर ज्यांना पण कोणाला इच्छा असेल ही घ्यायची तर त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. हे पण दादांचंच हे बघू शकता इकडच्या साईडला. हा पण खोंडे हा दादांचा आहे बघू शकता. दादा किती महिन्याचा खोंडे आपला? 14 महिन्याचा. याची जात कुठली? गावरण आपली साधीचे. तर हा पण द्यायचा आहे बघू शकता विक्रीसाठीच आणला आहे त्यांनी पुसेगावच्या मैदानात. दादा कितीपर्यंत तुमची इच्छा आहे की? 25. फायनल बसलं तर कितीपर्यंत होईल तरी? 20 पर्यंत. तर बघू शकता फायनल सांगायचे 25 आणि फायनल 20 पर्यंत होऊ शकतो. सुंदर असा खोंड व्यवहाराला बसलं तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतो असं दादांनी सांगितले. ही सगळी घरच्या गायची खोंड बघू शकता मित्रांनो. मित्रांनो अवताच्यासाठी लागणारी बैलं पण इकडच्या साईडला आहेत बघू शकता. पुसेगावच्या इकडच्या साईडला यात्रेमध्ये आलेत विक्रीच्यासाठी. बाबा तुमचं नाव सांगा. गणदेव केरू जाधव. कुठलं गाव? आंद्रूड फलटण तालुका. फलटण तालुका. काय जोडीचा भाव काय? जोडी सुटेल 6 पर्यंत. 6 पर्यंत. 6 लाखापर्यंत द्यायची अवताला चालू आहे ही? चालू. अवताची आहेत बैलं. काय वय काय असेल तरी ह्यांचं? 6 जाते. तो पलीकडचा आहे मित्रांनो. तो 6 जाती आहे आणि हो अलीकडचा आहे 4. ही कशी होती? घरची होती का तुम्ही इकत आणली? घरचीच आहेत ना? घरचीच आहेत. त्या आणल्यात मित्रांनो व्यवहाराला बसले तर कमी जास्त होईल. बघू शकता इकडच्या साईडला ज्यांना पाहिजे तुम्ही येऊ शकता. मोठ्या प्रमाणात इकडच्या साईडला बैल आलेत. भरपूर सारे खोंड पण आलेत इकडच्या साईडला. येऊ शकता तुम्ही, व्हिजिट देऊ शकता इकडच्या साईडला. 16 तारखेपर्यंत बाजार हाई आहे. कधी पण तुम्ही इकडे येऊ शकता मित्रांनो. धन्यवाद दादा. बघू शकता कशी आहे जबरदस्त अशी. बघू शकता सगळी जबरदस्त अशी बैल आहे तिकडे बाजारात अख्या. हे बघू शकता एकदम खतरनाक अशी बैल आहेत सगळी. खोंड पण भरपूर प्रमाणात आहेत बघू शकता. व्यवहार चालू आहेत सगळे. आणि त्यातला हा शर्यतीचा बैल आहे हा पण विक्रीला आणला आहे. बघू शकता इकडं आपण कसा आहे.